पोहरा देवीला जाऊन त्या ठिकाणी खोटी शपथ घेताना मला विश्वास आहे की मनात त्यांनी माफी मागितली असेल की राजकारणाकरता मला खोटी शपथ घ्यायची आहे, त्यामुळे मला माफ कर आणि निश्चित देवी त्यांना माफ करेल. 2019 साली काय झालं? 2019 साली खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, कारण अलीकडच्या काळात मला अतिशय दुःख आहे की काही लोक शपथा देखील खोट्या घ्यायला लागले. किमान पोहरा देवीला जाऊन त्या ठिकाणी खोटी शपथ घेताना मला विश्वास आहे की मनात त्यांनी माफी मागितली असेल की राजकारणाकरता मला खोटी शपथ घ्यायची आहे, त्यामुळे मला माफ कर आणि निश्चित देवी त्यांना माफ करेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.